ನೋಡ್ತೇಸ್, ಏತ ಹೆಸರಾಗಿಲ್ಲ ತೋಡ, ರೈತರಿಗೆ ಇರಲಿಲ್ಲ ತೋಡ. ಕಿಮಯ್ಯ, ಕಿಮಯ್ಯ ಕಾಯಲ್ಲೋ? ಕೈನೆ ತುರೂಪ್ ನಕ್ಕಿನ. आणि वेळच्या वेळी जेवा, नाहीतर ऑफिसच्या व्यापात विसरून जाता तुम्ही. आणि एक काम आहे, एवढं लाईटचं बिल भरता. अहो, मालकला पाठवलं असतं पण मागच्या वेळेस टेलिफोन एक्सचेंजला गेला होता लाईटचं बिल भरायला. अनु, आज काय सांगू नकोस, आज मला खूप काम आहेत प्रेसमध्ये. अहो, एवढं एकच काम आहे? अगं, पण मी एकटाच आहे का घरामध्ये? दुसऱ्या कोणाला तरी सांग ना, या गदाड्याला सांग. अहो, झोपलाय ना तो. झोपलाय म्हणजे मोठं पुण्यकर्म करतोय का? उठव त्याला. शशांक, ये शशांक. रात्री उशिरा झोपल्यावर झोप कशी पूर्ण होणार? माणसानं किमान 8 तास झोपावं असं तुम्हीच म्हणता ना. अहो, पण ते 8 तास लवकर झोपून लवकर उठून पूर्ण करता येतात, त्यासाठी 8-8 वाजेपर्यंत लोळायची गरज नसते. शशांक, उठ. ये शशांक, उठ उठ. किती हाका मारायच्या रे तुला? बाबा, काय झालं? कशाला ओरडतय सकाळ सकाळ? अख्खा दिवस खराब जातो पुढे. अच्छा, आता बापाच्या बोलण्याचा त्रास होतो तुला. आत्ताच्या आत्ता उठ, ते लाईट बिल भरून ये. चल चल निघ. आत्ता? हो आत्ता. काही प्रॉब्लेम आहे? बाबा, आज मॅच आहे, उद्या भरतो ना. आत्ताच्या आत्ता व्हायला पाहिजे हे काम. दुसरा काय उपयोग आहे तुमच्या घरामध्ये? एवढं एक बिल भरायला सांगितलं ना, तेवढं तरी भरून या. पण उद्या भरलं तर काय फरक पडणार आहे? उलट उत्तर करतोयस मला. शशांक, तू नक्की पुढे काय करायचं ठरवलंयस? कळू दे मला जरा. काय? परीक्षा दिलेली नाहीये, ड्रॉप घेतलाय असं अभिमानानं गावभर सांगत फिरतोयस. पण बाबा, देणार आहे मी परीक्षा. कधी? कुठल्या वर्षी? याच वर्षी, याच वर्षी. अरे, मग अभ्यास करताना दिसत नाहीस तो कधी? तुला शिक्षण पूर्ण करायचं आहे का नाही? हे बघ, शिक्षण पूर्ण करायचं नसेल तर मग एखादा कामधंदा तरी बघ ना. पण बाबा, पुन्हा तुम्ही तोच विषय का काढताय? कारण तो तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे शशांक. अरे, तुझ्या वयाचं होतो त्यावेळेला कामधंदा सुरू करून मुली बघायला सुरुवात केली होती मी. पण बाबा, तुमचा काळ वेगळा होता, माझा वेगळा आहे. तेव्हा परिस्थिती वेगळी होती. माझ्या डोक्यात आहे काहीतरी बाबा, माझं चालू आहे काम. काय चाललंय डोक्यात? ते दिवसभर असं लोळत पडायचं आणि बाहेर कट्ट्यावर 2 चकाट्या पिटायच्या. म्हणजे करणार आहे मी काम. कधी? मी तुझ्यासाठी नोकरी बघतो म्हटलं तर ते नाही. माझ्या प्रेसमध्ये माझ्या मदतीला कामाला म्हटलं तर ते नाही. बाबा, मला नाही जमणार अशी कामं करायला. मी ठरवलंय मला काय करायचं ते. ठरवलंयस ना? मग सांग मला आत्ता. तर नाही सांगता येणार. नाही सांगू शकणार ना? मग मी सांगेन तसंच करावं लागेल तुला. हे बघ शशांक, लहान नाहीयेस तू, आता मोठा झालायस. जरा जबाबदारीने वाग. हे शेवटचे 6 महिने, या 6 महिन्यात काय तो परीक्षेचा निकाल लागलाच पाहिजे. आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तू मला प्रेसवरती पाहिजेस माझ्या मदतीसाठी सकाळी 9 वाजता. बाबा, बास ना आता. तुम्हीच म्हणालात ना आता मी लहान नाहीये, तर प्लीज मला माझ्या पद्धतीने जगू द्या ना. शक्यतो मी तुम्हाला त्रास द्यायला जातच नाही. माझ्या लेवलला माझे प्रयत्न चालूच असतात, तर थोडा विश्वास ठेवा ना माझ्यावर. सतत हा नालायकच अशी भावना करून देण्याची काहीही गरज नाहीये. असू दे, बिल मी भरून येतो. दे माझ्याकडे. नको, मी जाईन भरायला.
पॅटर्नस थोडेस काय रे काय करतेस तू काम करते का तुला असं नाही वाटत की आपले शारीरिक श्रम व्हायला हवेत शारीरिक श्रम बापरे मला शाळेत शिकवलंय दररोज मैदानी खेळ खेळा शारीरिक श्रम शरीराच्या आरोग्याला आवश्यक असतात बर मग तू पण करत जा ना करीना मग आता का नाही करत चल आपण खेळूया अच्छा असं डावे तर खेळण्यासाठी सगळा मस्का चाललाय चल ना प्लीज आता नको आधी काम होऊ देत मग खेळूया अरंजनीच्या सुता तुला रामाच वरदान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान दलना चढप आलेलाय चला आपण घेऊया खेळूया चला काय करूया इटी दांडू खेळूया नाही नाही इटी दांडू नको आपण काय करूया लगोरी खेळूया नाही लगोरी पण नको आपण सुरपारंब्या खेळूया एकदम बेस्ट गेम आहे तुम्ही एक काम करा एक मोठं वडाचं झाड शोधून ठेवा पारंब्या आपल्याला मी आपली कामं आटपून लगेच येतो हा म्हणजे कधी ए 2-3 तासात येतो काय झालं रे मोहित कोणीच नाही खेळत माझ्याशी की मी आता ही काम करते नाही आता ही कॉलेजला गेले आणि मालक नेहमीच बिझी असतो अरे मग तू शेजारी जाऊन बंटीशी खेळ ना नको माझं त्याच्याशी भांडण झालंय त्याला नेहमी सचिन व्हायचं असत आणि मीच नेहमी नेहरा मला नाही खेळायचं त्याच्याशी बर मग तू अभ्यास कर नंतर खेळ आई ओरडेला नाही तर आल्यावर नाही ओरडणार माझा झालाय सगळा अभ्यास ए काकू तू का नाही खेळत माझ्याशी मी खेळू चालेल पण माझ्याऐवजी स्वयंपाक तू करशील ना काय गय आले आल्या मस्ती सुरू बरे झाले आलीस ते आता रडायला आली होती स्वारी आता दंगा मस्ती सुरू झालीय म्हणजे अरे अरे काकूला लागे काय कठीण आहे काय मज्जा केली ना आमच्या राणींनी कॅम्पला मज्जा आत्या लाईफ टाईम एक्सपिरियन्स होता सॉलिड एन्जॉय केलं खूप नवीन नवीन मित्रमैत्रिणी मिळाले कुहू शमा जेनी समिधा या सगळ्या तर इतक्या जवळच्या झाल्यात आता हो का मग आता या मैत्रिणी जवळ झाल्या तर आम्हाला विसरणार बाई तू असं काय म्हणतेस गं आत्या तुम्हाला कशी विसरीन मी तुमच्या सगळ्यांशिवाय जगूच शकत नाही अगो बाई मग लग्नानंतर कसं व्हायचं तुझं नाही आत्ता म्हणतेस पण लग्नानंतर सगळ्या मुली बदलतात हो म्हणूनच ना मी इतक्यात लग्नाचा विचारच करत नाहीये आणि शिवाय श्रेयाचंही व्हायचंच आहे की अजून अगं बाई खरंच की बहिणी काय झालं ग श्रेयासाठी पाहायला सुरुवात केली केली तर त्या दिवशी तुला म्हणाले नाही का यांनी मनावर घेतलंय 4-5 ठिकाणी चौकशी सुद्धा सुरू केली हे उत्तम झालं अशा नाजूक कामात अरुण दादासारखा माणूस नाही हो का अगं हो खरंच आमच्या यांच्या तोंडात तर दिवसातून किमान 15 वेळा तरी दादाचं नाव असतं पण श्रीपत राऊळ राहिले कुठे आले नाही तुझ्या बरोबर त्यांना त्यांच्या गाड्यातनं फुरसत मिळेल तर ना बाप आणि ले दोघही त्या गाड्यांमागे वेडे आहेत नुसते प्रशांत पण अगं हो तो तर यांच्या पावलावर पाऊलच ठेवतोय सगळ्या गाड्यांची नावं तोंडपाठ असतात कुठून वाचून येतो ना काय माहिती नाही पण रस्त्यात जाता येता मला इतका चाट पाडतो ना समोरून कुठलीही गाडी आली ना तरी पटकन त्याचं नाव सांग 18 हॉर्स पॉवरची आहे ती गाडी आणि तिचं पहिलं मॉडेल 1994 ला आलं होतं बाजारात तुला कसं माहित 1994 ला तुझा जन्म तरी झाला होता का नव्हता झाला पण बाबांनी सांगितली माहिती मला सगळ्या गाड्या माहिती आहेत फोर्ड लॅम्बोर्गिनी पजेरो मर्सिडीज ऑडी ऑडी
म्हणजे ती रवी शास्त्रीला बक्षिसात मिळालेली गाडी तीच का? हो बरोबर तीच, शाबास. आणि हो अण्णा, तुम्हाला जॅग्वार माहितीये? जॅग्वार ती आता टाटाने विकत घेतली आहे. गप रे प्रशांत, पकलोय मी जा. अरे पकलोय काय पकलोय, उलट मजा येते नव्या नव्या कारची माहिती घ्यायला. मी काय म्हणतो प्रशांत, माझी आता केंद्रात जायची वेळ आली, तर मी निघतो आता, तुम्ही खेळा. चला चला. ए मोहित, केंद्र म्हणजे काय? प्रशांत, काय असताना केंद्र म्हणजे एक सॉलिड गोष्ट असते. तिकडे अण्णांसारखेच आजी आजोबा एकत्र येऊन कामं करतात. ओ, म्हणजे ऑफिस सारखी? नाही रे, ऑफिस वेगळं असतं आणि केंद्र वेगळं असतं. तिथे अण्ण आहे ना, लोकांना मदत करतात. तुला माहितीये मागच्या वेळेस जेव्हा पूर आला होता ना, आणि ज्यांची घरं वाहून गेली होती ना, त्यांच्यासाठी अण्णांनी आणि त्यांच्या मित्रांनी शाली आणि चादरी जमवल्या होत्या. म्हणजे समाजसेवा जे त्याला काय म्हणतात ते. पण थोडक्यात काय, अण्णा लोकांना मदत करतात. जर आपल्याला मोठं व्हायचं असेल ना, तर लोकांची मदत केली पाहिजे, त्यांच्या चिंता दूर केल्या पाहिजे. पण आपण कसं करणार, आपण तर लहान आहोत ना. अरे शिवाजी महाराज जाणते तेव्हापासून राजे होते ना, मग आपल्याला पण जमेल. चल कसं करायचं ते मी सांगतो. अरे पण प्रशांत, अरे मदन काय रे, जरा सांभाळून करत जा रे. ही प्रिंटिंगची कामं करता करता आयुष्यामध्ये कसं जगायचं ते शिकलो. कागदावर एकदा चुकीचं प्रिंट झालं की मग ती चूक सुधारता येत नाही, अख्खा ताव फेकून द्यायला लागतो. आयुष्याचंही तसंच आहे, एकदा चूक झाली की ती नाही सुधारता येत. आज काय चूक झाली साहेब? अरे लग्न समारंभास अगत्य येण्याचे करावे. अरे इथे ल च्या जागी न छापलायस तू. असतोस काय कोडग्यासारखा? कधी कधी असं वाटतं मुद्दाम करतोस. मुद्दाम नाही मालक. जा हे सुधरून आणा, संध्याकाळी डिलिव्हरी द्यायची आहे. चला लवकर. अरे नमस्कार शेठ. हे असे गुंडासारखे आप काय आलात? ही काय पद्धत आहे वागायची? मी काय चुकीचं वागलो? वर्तोंड वर करून मला सांगताय? साधा नॉक करून परवानगी घेऊन आतमध्ये यायचं सोडा. माझ्या माणसाला ढकलून आतमध्ये येतं म्हणजे काय? साहेब तो मध्ये आला ना. परत माझ्या स्टाफच्या अंगाला हात लावलात ना? साहेबकडे फोडून काढून सांगून ठेवतो. हो साहेब नीट बोला, काही होतो म्हणून धक्का लागला. भिंगारड साहेब आलेत म्हणून सांगायला आलो होतो. तू भिंगारड इथे आलाय, मी काय नाचू? आजपर्यंत पैसे वेळेवर मिळत गेलेले, त्याच्या पुढे मिळत जातील. हे असं वागायचं असेल ना, येत जाऊ नका माझ्या ऑफिसमध्ये. जाऊन सांग तुझ्या भिंगारड्याला. जंटलमन माणूस आहे. कोण जंटलमन? किती मोठा आहे माहित नाही तुला? एकदम तत्वनिष्ठ माणूस आहे, नाका समोर चालणारा. हा आणि अशा जंटलमन माणसाला तू त्रास देतो का रे? हो ते बघा, ते तुमचं जे काय असेल ना ते जरा बाहेर जाऊन मिटवा प्लीज. अजिबात मध्ये बोलायचं नाही माझे शेर, अजिबात बोलायचं नाही. त्यासने अजिबात कळत नाही कोणाशी कसं बोलावं काय ते. रिस्पेक्टच नाही कोणाबद्दल.
पण भाई मी काय पण केलं नाही, उलट हेच म्हणाले की मी चापकाने फोडून काढीन. त्यांनी पण उलट बोलायचं नाही. मी बोलतो सॉरी, तुमचा विषय नाही. आता महापालिकेत इतक्या जणांचा त्रास होतो, मी बोलतो. सहन करायचं नाकापट्टूर ईस्ट ओवर सहन करायचं. चला बाहेर चल, चल यायचं बिन. बसा माझे शेड बसा बसा. अंगश मिस्टेक झाली पोराकडनं, माफी करा. म्हटल्यावर आम्ही माफी मागतो. तुमचे पैसे पोचले, माझे शेठ कालच पोचले. अहो इतकी वर्ष झाली, ठरल्या टायमाला व्याजात सकट मुद्दल पोचवताय. ही प्रेस काढायला आमच्या बापानं कर्ज दिलं, लिकापडी न करता मशनरी आणायला. आमचा बाप मेळा, तुमच्या ठिकाणी दुसरा कोणी असता तर म्हणला असता, प्रूफ दाखव. आम्ही काय करणार होतो, आम्ही केलं असत आमच्या पद्धतीने. ते जाऊ दे. पण तुम्ही काय म्हणला, अमुक अमुक एवढं कर्ज घेतले प्रामाणिकपणा आणि फेडत बी आणलं ते कर्ज, मानलं तुम्हाला माझे शेठ जंटलमन, एकदम जंटलमन. लय उकडायला लागलं राव. एसी बंद आहे का? एसी मला त्याची गरज वाटत नाही आणि मला तो परवडत येईल. घोड टांग्याचं घोडं असतं की नाही, टांग्याचं घोडं त्याला पान दिली असत्या झापडं कशी सिद्ध धावते ती, सिद्ध नो शॉर्टकट. शेवटपर्यंत ठिकाणावर पोचतच नाही ती. माझी शेठ सरळ रस्त्यानं धंदा वाढत नसतोय. मला या पार्टनर म्हणून पार्टनर. महापालिकेत वोट आहे आपली, सगळ्या कमिट्यांवर कनेक्शन, रांग लागल रांग कामाची. हा आपण त्यांना खुश करायचं, त्यांनी आपल्याला. आपण त्यांना, त्यांनी आपल्याला. आपण त्यांना, त्यांनी आपल्याला. हा या विषयावर यापूर्वी बोलणं झालंय आपलं आणि तुम्ही नाही म्हणलाय, म्हणून तर आम्हाला परत परत यावं लागतं ना राव. माझी शेठ नवी आपण नवी नवी. हा 50-50 राहिलं, 60-40. हा म्हणा माझी शेठ, माझ्या बापापासूनचे संबंध आहे आपले. बिंगारडे तुमचं बोलून झालं असेल ना तर आता मी थोडं बोलतो. हा मगाशी तुम्ही ते झापडाचं वगैरे म्हणालात ना, नाही खरं आहे. माझं मत असं आहे की जर डोळ्याला संयमाची झापडं नसतील तर मग शॉर्टकट पैशाची हाव लागून उन्मत्त घोड्यासारखा बेलगाम होतो माणूस. म्हणूनच तुमची ही 60-40 ऑफर नाकारतोय. विचार करा माझे शेठ, दारात आलेली लक्ष्मी नाकारताय. जी सरळ मार्गाने येते ती लक्ष्मी, दुसऱ्या मार्गाने येतो तो पैसा. बिंगारडे शेठ आम्ही फक्त लक्ष्मीची नाही सरस्वतीची सुद्धा पूजा करतो. आमची कामं खोळंबलेत प्रेसमधली, म्हणजे सरस्वतीची. तुम्ही या, तुम्हाला नाही कळणार. या